अंबरनाथ तालुक्यात बेकायदेशीरपणे सुरू असलेली हातभट्टी उल्हासनगर क्राईम ब्रँचने उद्ध्वस्त केली आहे या ठिकाणी असलेली दारू आणि कच्च्या मालाचा साठा सुद्धा पोलिसांनी नष्ट केलाय अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड रोडवर असलेल्या काकडवाल गावाजवळ एका मोकळ्या जागेत गावठी दारूची हातभट्टी सुरू असल्याची माहिती उल्हासनगर क्राईम ब्रँचला मिळाली होती त्यानुसार क्राईम ब्रँचच्या पथकानं तिथं धाड टाकली असता तिथं हातभट्टी चालू असल्याचं आढळून आलं या ठिकाणी तयार गावठी दारू आणि कच्चा माल मिळून एकूण एक लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी नष्ट केला असून या प्रकरणी हातभट्टी चालवणाऱ्या कृष्णा सुरेश साळवी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे एबीसी न्यूज अंबरनाथ